नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, मी अनेक वेळा टेक्निकली समजावून सांगितलं की कुठलंही बांधकाम वीज लाईनपासून जसं रेग्युलेशनमध्ये सांगितलं तशाप्रमाणे क्लिअरन्स मेंटेन करावं, पण हे कुणीही ऐकत नाही. जवळजवळ 20 वर्षापासून हा प्रचार प्रसार चालू आहे, याला काय म्हणावं. आता हा व्हिडिओ, आता हा फोटो मी झूम करून दाखवतो. पहा पहा, हा जो आहे हा वीज काम आहे. पहा या बांधकामाजवळ किती जवळ आहे. त्याच्यानंतर याच्यावरच्या ज्या वायरी आहेत, पहा या अशा आल्या, ह्या अशा आल्या, आणि इथं डायरेक्ट बल्ब लावला. त्याच्याशिवाय ह्या तारा पहा. या मंदिराच्या जोडून किती जोडून गेल्या, किती जोडून गेल्या, पहा 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 पहा. आणि एवढंच नाही तर मला वाटतं हा जो ताण आहे, हा ताण आहे की वायर आहे माहीत नाही. पहा कशी गेली, कशी गेली, कुठं गेली, पहा पहा. आणि बाकीचे क्लिअर असेस पहा पहा. हे किती धोकादायक काम आहे, किती धोकादायक काम आहे. मग लोकल अथॉरिटी काय करते, वीज कंपनी काय करते, प्रश्नच प्रश्न, प्रश्नच प्रश्न. मला वाटतं अशी धोकादायक कामं टाळली गेली पाहिजे. पाठीमागे उंचच उंच झाड, तिकडे कोणी लक्ष देत नाही. त्याच्यावर माकडे येणार, हे होणार, काय कसं सांगा. आणि ह्या कामाची क्वालिटी पहा, कामाची क्वालिटी पहा. डी क्लॅम्प वापरलेले दिसत नाही, काय नाही, कसं कसं काम करतात जीवदाने. आणि न्यूट्रलला आणि पहा काय, ह्या 3 फेज 5 वायर म्हणजे न्यूट्र स्ट्रीट लाईट दिसतो, न्यूट्रलही दिसतो काय. पहा मित्रांनो, आपल्याला अशी कामं पडतात का. दीज आर ऑल ॲक्सिडेंट प्रोन, दीज आर ऑल ॲक्सिडेंट प्रोन. आणि यामध्ये लोकल अथॉरिटीनंसुद्धा आजकाल लक्ष घालणं गरजेचं झालं आहे. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल व्हॉट्सअप सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. आणि ही कामं मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन पण कशी करावी याचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. थँक्यू.